नमस्ते, मी शारंग कट्टी, आपला करिअर आणि ॲडमिशन मेंटॉर. इंजिनिअरिंग रिलेटेड मी काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बनवत होतो. सो त्याच्यामध्ये आज महत्त्वाचा व्हिडिओ ह्याच्यासाठी बनवतो आहे की उद्या 4 तारीख सगळे इंजिनिअरिंगचे फॉर्म रजिस्ट्रेशन महाराष्ट्रासाठी जे काही इच्छुक कॅन्डिडेट आहेत त्यांना फॉर्म भरण्याची आणि डॉक्युमेंट व्हेरीफाय करण्याची शेवटची संधी. सो सगळ्यांना रिक्वेस्ट अशी राहील की तुम्ही तुमचा फॉर्म अजूनही भरलेला नसेल तर नक्की आज भरा, कारण उद्यापर्यंत एकच दिवस आपल्याकडे आहे. जर का विद्यार्थ्यांनी उद्यापर्यंत फॉर्म भरून डॉक्युमेंट व्हेरीफाय केली नाहीत तर त्या केसमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त डायरेक्ट जे मॅनेजमेंट कोटा ॲडमिशन्स असतात त्याच्यातच कन्सिडर केलं जाईल, ज्याला नॉन कॅप असं म्हणतात. सो तेही जर का तुम्ही केलं नाही तर तुम्हाला कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2 आणि ह्यावेळी जो कॅप राऊंड 3 ही होणार आहे याच्यात पार्टिसिपेट करता येणार नाही. सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की हा फॉर्म भरला नसेल तर नक्की भरा. कोणत्याही कॉलेजला कितीही तुम्ही ठरवून ठेवलं असेल की मॅनेजमेंट कोटातून एवढे पैसे भरून आम्ही ॲडमिशन घेणार आहोत, तरीही लक्षात ठेवा की हा फॉर्म भरणं गरजेचं आहे. ही महत्त्वाची सूचना देण्यासाठी हा व्हिडिओ आम्ही स्टार्ट केला. अजून एक महत्त्वाचा प्रश्न असेच विद्यार्थी जे विचारत आहेत, ज्या आम्ही नोटिफिकेशन्स पाठवतोय त्याच्यातून जे जाणवत आहे त्याच्यानुसार एक डिफरन्स विद्यार्थ्यांपर्यंत पालकांपर्यंत सांगावा, इन्स्टिट्यूशनल कोटा काय असतो आणि इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड काय असतो ह्या मुद्द्यावर आता आपण बोलणार आहे. इन्स्टिट्यूशनल कोटा हा जो कोटा आहे, जसा जेईच्या मार्क्सवरून सीट्स भरल्या जातात त्याचा एक कोटा असतो, त्याला ऑल इंडिया कोटा म्हणतात, स्टेट लेवल कोटा म्हणतात, युनिव्हर्सिटीचा होम कोटा, अदर होम युनिव्हर्सिटी कोटा, तसाच हा एक पद्धतीचा कॉलेजकडं त्यांच्या मॅनेजमेंटकडं सोपवलेला कोटा असतो, जो फक्त आणि फक्त प्रायव्हेट कॉलेजेसलाच असतो. त्यातही मी मागच्या वेळी सांगितलं आहे तुम्हाला की काही कॉलेजेस, जसं की PICTचं एक्झाम्पल देता येईल, VITचं देता येईल, ह्या कॉलेजेसनी तोही कोटा 100% मेरिटवरच भरायचा असा डिसिजन घेतलेला आहे. त्यामुळं काही प्रायव्हेट कॉलेजेस ही डायरेक्ट आपल्याला मेरिटवरतीही ॲडमिशन देतात, पण त्याच्यासाठी वेगळं ॲप्लिकेशन असतं. आणि दुसरी काही कॉलेजेस जी आपल्याला डायरेक्ट तुम्ही तेवढे पैसे भरायला तयार असाल तर ती तुम्हाला सीट डायरेक्ट बुकिंग करून देऊ शकतात. सो इन्स्टिट्यूशनल कोटा जो असतो तो त्या कॉलेजच्या अखत्यारीतला कोटा आहे. काही कॉलेजेस ह्याच्यासाठी पैसे चार्ज करू शकतात आणि काही कॉलेज त्यातही मेरिट लावून विदाउट डोनेशन हे काम करून देऊ शकतात. सो इन्स्टिट्यूशनल कोटा ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी पैसे भरणे हा एक मुद्दा वेगळा आणि इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड आपण जो म्हणतो तो अजून एक वेगळा मुद्दा आहे. जसे वेगवेगळे कोटे आहेत तसा त्यातला हा कोटा आहे. इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड म्हणजे काय असतं तर काही वेळेला कसं होतं, राऊंड 1 होतो त्यातून काही जागा वेकंट राहतात, राऊंड 2 होतो त्याच्यानंतरही काही जागा वेकंट राहतात आणि ह्या वर्षी राऊंड 3 होणार आहे त्याही नंतर काही जागा वेकंट राहतील, कारण काही विद्यार्थी हे IITs NITsला प्लेस झाल्यानंतर ते मे बी ह्या तिसऱ्या राऊंडनंतर रिपोर्टच करत नाहीत. सो त्यावेळी ॲक्च्युअल कॉलेजला फीज न भरल्यामुळं त्या जागा परत वेकंट, त्यामुळं तिथं CET सेल स्वतः 4th राऊंड कंडक्ट करण्यापेक्षा त्या कॉलेजेसना सांगते की तुम्ही तुमच्या लेवलला विथ काही नॉर्म्स दिले जातात ते फॉलो करून तुम्ही ॲडमिशन करवून घ्या. सो त्याचे फॉर्म्स वेगळे आउट केले जातात त्या त्या कॉलेजकडून त्यांच्या वेबसाईटवर. काही कॉलेजेस हे फॉर्म ऑफलाईन ठेवतात, वेबसाईटवर न अपडेट करता तिथं जाऊन हा फॉर्म भरावा लागतो अशा स्वरूपातले हे ठेवतात. काही अगदी सिम्पल PICT सारखे गुगल फॉर्म असतात, ह्या फॉर्मला आपल्याला सबमिट करावं लागतं. ते फॉर्म सबमिट केले की ज्यातल्या ज्या काही व्हेकन्सीज आहेत त्या तिथं आपल्याला डिस्प्ले केलेल्या असतात आणि त्याच्यानुसार आपण अंदाज घ्यायचा असतो की आपल्याला कोणतं कॉलेज मिळू शकेल, त्या अनुषंगाने आपण तो फॉर्म भरायचा असतो. फॉर्म भरल्यानंतर ज्याही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले त्याची मेरिट लिस्ट एक पब्लिश केली जाते त्या त्या वेबसाईटवर आणि तुम्ही मग त्याचा अंदाज घेऊन खरंच मला एवढ्या जागांमध्ये इतका माझा खालचा नंबर आहे किंवा इतका चांगला नंबर आहे तर जाण्याची गरज आहे का याचा अंदाज घ्यायचा असतो आणि तिथे जाऊन रिपोर्टिंग करायचं असतं. हा असतो इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड. सो इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड म्हणजे त्याच्यात डोनेशन इन्वॉल्व्ड नाही. ज्या काही कॅप सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसिजरच्या ज्या काही जागा राहिलेल्या आहेत त्याच्या थ्रू पुढच्या ज्या जागा शिल्लक जागा भरती करणे म्हणजे इन्स्टिट्यूट लेवल राऊंड कंडक्ट करणे. सो ह्याच्यात कोणतीही फेरफार होत नाही किंवा सीट विकल्या जात नाहीत, कुठलेही पैसे जास्त मागितले जात नाहीत. जी काय फी आहे ती पूर्ण भरून आपण ॲडमिशन घेऊ शकतो. एक छोटासा हिडन रूल, तुम्ही जर का कोणत्या कॅटेगरीमध्ये असाल तर बरेच कॉलेजेस तुम्हाला हे सांगतील
की तुम्हाला पूर्ण ओपनची फी भरावी लागेल, तुम्हाला तुमचे कॅटेगरीचे बेनिफिट मिळणार नाहीत. हे मात्र राईट आहे, तिथं तुम्ही सीईटी सेलच्या नोटिफिकेशनमध्ये बघू शकता. इन्स्टिट्यूट लेवलला झालेल्या ॲडमिशनच्या विद्यार्थ्यांना कोणताही कॅटेगरीचा फीजमध्ये बेनिफिट दिला जात नाही. तिथं सगळे विद्यार्थी सेम लेवल कन्सिडर करून त्यात जे कोणाला ॲडमिशन मिळते त्याला दिलं जातं आणि त्यानुसार सीट फिलअप होतात. सो बऱ्याच वेळा हा प्रश्न येतो की सर एस सी एस टीची जागा होती मग त्याच्यानुसार सवलत मिळेल का, हँडिकॅपची जागा होती तशी, त्या सगळ्या कन्वर्ट होऊन जनरल मेरिट म्हणून ट्रीट होतात आणि तुम्हाला त्याच्यानुसार ॲडमिशन घ्यायचं असतं. सो इन्स्टिट्यूशनल लेवल आणि इन्स्टिट्यूशनल कोटा यातला डिफरन्स तुम्हाला समजून घ्यायला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की हेल्पफुल असं मला वाटतं. ॲडिशन याच्यात एक पॉईंट असा करेन की इन्स्टिट्यूशनल कोटाचे फॉर्म हे वेगळे पण काही कॉलेजेस रिलीज करतात. जसं मी म्हटलं की पी आय सी टी कॉलेज हे मेरिटवरनं ॲडमिशन घेतं, त्याच पद्धतीनं मुंबईचं सारखं कॉलेजेस बरेच म्हटले आपण, डी जे संघवीसारखं कॉलेज आहे, एस पी आय टीसारखं कॉलेज आहे, हे कोणतेही पैसे भरून ॲडमिशन देत नाहीत. सो त्यांना त्यांचे वेगळे फॉर्म्स रिलीज करावे लागतात, ते करतात त्या पद्धतीनं, त्याची काहीतरी 1,000-2,000 रुपये फीज पण घेतात आणि ते जे विद्यार्थी हा फॉर्म भरून देतील तो फॉर्म ज्यांचा ज्यांचा सबमिट सक्सेसफुली होईल त्याची एक वेगळी लिस्ट लावली जाते आणि 20% कोटा हा वेगळा धरला जातो. मग त्याच्यावर सी ई टीचा कोटा काही लोक देतात, जेईचा देतात, मिक्स देतात, हो सगळा जो मेरिट लिस्ट असते त्याच्यानुसार तुम्हाला तिथं कॉल केलं जातं. तिथं जो विद्यार्थी प्रेझेंट राहतो त्या डेला त्याच्यानुसार मेरिट लावून त्याला ॲडमिशन दिलं जातं. याच्यातही डोनेशन इन्वॉल्व नाही. असे बरेचसे फॉर्म्स रिलीज झालेले आहेत, याचं कोणतंही नोटिफिकेशन सी ई टी सेलनं द्यावं अशी त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी नसते, त्यामुळे तुम्हाला विद्यार्थ्यांना ते कॉलेज वेबसाईट ओपन करून चेक केलं पाहिजे. जे काही विद्यार्थी त्या पर्टिक्युलर एक्स वाय झेड कॉलेजला जायचं आहे असं मनात ठेवून आहेत, थोडे मार्क्स कमी आहेत, तर त्यांच्यासाठी ही गोल्डन अपॉर्च्युनिटी असू शकते. रिझन, कारण ह्यामध्ये कट ऑफ भरपूर खाली येण्याची संभावना असते. सो सगळ्यांना ऑल द बेस्ट. आता इथून पुढचे तुमचे कॅप राऊंड चालू होणार आहेत, तुम्हाला तुमचे प्रेफरन्स कसे भरायचे त्याच्यासाठी गाईडलाईन देणारा व्हिडिओ नक्की पुढचा बनवेन. तोपर्यंत ज्यांनी कोणी फॉर्म भरलेले आहेत त्यांनी नक्की भरून घ्या. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये नेक्स्ट टाईम भेटूया. तोपर्यंत तुम्ही आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करून ठेवा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून सगळे अलर्ट्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.